जेव्हा तुमचं आयुष्य फक्त 1% जागरूकपणे जगत आहात आणि उरलेलं 99% जगणं अपघाती असेल, तर साहजिकच तुम्ही आयुष्य भयभीत होऊन घाबरत जगणार, या शंकाच नाही. तर मग तुम्हाला भीती कशाची वाटते? जे घडणार आहे त्याबद्दल तुम्ही भयभीत आहात, किंवा तुम्हाला वाटतं ते अशा प्रकारे घडेल ज्याची तुम्हाला भीती वाटते? ह्याबद्दल जर तुम्हाला काही समज नाही, तर मग तुम्ही एक अपघाती आयुष्य आहात. आणि अशा अवस्थेत तुम्ही भयभीत असणं जरा चांगलंच म्हणावं लागेल, नाहीतर तुम्ही स्वतःला गंभीर संकटात टाकाल. सद्गुरू नमस्कार. पुष्कळ लोक म्हणतात की आपले विचारच कर्म निर्माण करतात, आणि कधी कधी आमचं सर्वात मोठं भय दररोज आपल्या मनात येतच असतं. तर आपण हा विचारांचा प्रवाह कसा थांबवू शकतो, आणि आमचे भय वास्तवात उतरू नये म्हणून आम्ही काय करू शकतो, तसेच अनावश्यक कर्म कसं कमी करू शकतो? हे पहा, कर्मांबद्दल लोकांमध्ये फार गैरसमज पसरलेला दिसतो, आणि ते जणू काही आपलं भाग्य ठरवणारी क्रिया आहे असं प्रचलित झालेलं दिसतं. कर्म म्हणजे एवढंच, कर्म म्हणजे कृती. शब्दशः अर्थ कृती असं आहे. या क्षणी तुम्ही इथे बसलेले आहात, शारीरिक कार्य घडत आहेत, मानसिक कार्य घडत आहेत, भावनिक कार्य घडत आहेत, तुमच्यातील ऊर्जेची कार्य घडत आहेत. ही चार प्रकारची कर्म तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी घडत आहेत. जागे आणि झोपलेले असताना दोन्ही वेळा हे घडतंय. आता जर मी तुम्हाला विचारलं, आज सकाळी उठल्यापासून ह्या क्षणापर्यंत ह्या चारही माध्यमातून तुमचं प्रत्येक कार्य किती सजगपणे तुम्ही केलीत, तुम्हाला काय वाटतं? टक्केवारी सांगू शकाल का? ते 1% कमी आहे. हो, ते 1% कमी आहे. जेव्हा तुमचं आयुष्य फक्त 1% जागरूकपणे जगत आहात आणि उरलेलं 99% जगणं अपघाती असेल, तर साहजिकच तुम्ही आयुष्य भयभीत होऊन घाबरत जगणार, या शंकाच नाही. जर तुम्ही एक कार चालवत असाल आणि ज्या प्रकारे तुम्ही ती चालवत आहात ते 99% अपघाती असेल, तर तुम्ही घाबरलेले असणार की नाही? म्हणजे भीती हा एक परिणाम आहे तुमची बुद्धी तुम्हाला योग्यरित्या न हाताळता येण्याचं. हे पहा, तुमच्या आयुष्याच्या अनुभवाचे हे 3 पैलू आहेत. एक आहे स्मृती, जी तुम्हाला निरंतरपणे माहिती पुरवत असते. स्मृती म्हणजे जे तुम्ही आठवता केवळ तेच नव्हे, तर 10 पिढ्यांपूर्वी तुमची आजी कशी दिसत होती हे तुम्हाला आठवतं का? नाही, तुम्हाला आठवत नाही, पण तिचं नाक तुमच्या चेहऱ्यावर बसलेलं आहे, हो की नाही? तुमच्यात अनुवंशिक स्मृती आहेत, तुमच्यात उत्क्रांतीच्या स्मृती आहेत, कर्मांच्या स्मृती आहेत, व्यक्त आणि अव्यक्त स्मृती आहेत. हे अवघं शरीर स्मृतींचा साठा आहे, डोक्याच्या टाळूपासून पायाच्या बोटापर्यंत. शरीरातील प्रत्येक पेशी या स्मृतीच आहेत, नाही का? तुमच्यातील फक्त एका पेशीतून आपण तुम्हाला घडवू शकतो. तुमच्या पालकांनी सुद्धा हेच केलं, फक्त 1 पेशी आणि तुम्ही असे घडवले गेलात. तर ह्या शरीरात अतिशय प्रचंड प्रमाणात स्मृती आहेत. ह्या स्मृतींचं काही ठराविक गोष्टींवर नियंत्रण असतं, पण आपल्यात वर्तमान काळाचा अनुभव आहे आणि स्मृती या भूतकाळाच्या आहेत, पण वर्तमान मात्र हा अनुभवात्मक आहे. वर्तमान अनुभवण्याची तुमची क्षमता, जर तुम्हाला काही अनुभवायचं असेल तर तुम्ही सचेत असायला हवं, सजग असायला हवं, तेव्हाच तुम्ही वर्तमान अनुभवू शकता. भविष्य एक कल्पना आहे. म्हणजे स्मृती, अनुभव आणि कल्पना या 3 पैलूंमध्ये तुम्ही अस्तित्वात असता. स्मृतींमध्ये तुम्ही फेरबदल करू शकत नाही, कारण ती आधीच निर्मिली गेली आहे. वर्तमान तुम्हाला बदलण्याची गरज नाही, कारण तो आत्ता ह्या क्षणी इथंच आहे. तुम्ही फक्त कल्पनेला बदलू शकता. तर मग तुम्हाला भीती कशाची वाटते? जे घडणार आहे त्याबद्दल तुम्ही भयभीत आहात, किंवा तुम्हाला वाटतं ते अशा प्रकारे घडेल ज्याची तुम्हाला भीती वाटते. पण भीती ही नेहमीच जी अस्तित्वात नाही याबद्दल आहे. याचा अर्थ तुम्हाला त्रास फक्त याच आहे जे अस्तित्वातच नाही. जर तुम्हाला अशा गोष्टींचं दुःख होत आहे जे अस्तित्वातच नाही, याला काही मानसिक डॉक्टरांच्या परिभाषा आहेत. तुमचं सांत्वन फक्त यातच आहे की प्रत्येकजण या स्थितीत आहे. वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा असंच असतं, प्रत्येकजण समान अवस्थेत असतो. पण आज लोक ह्या स्थितीत आहेत. 10 वर्षांपूर्वी काय घडलं ते आजही भोगतात, परवा काय होणार आहे त्याचं दुःख आधीच ते भोगतायत. ते अशा गोष्टींचं दुःख भोगतायत ज्या अस्तित्वातच नाहीत. याचं सोपं कारण म्हणजे तुमच्या शैक्षणिक क्षेत्रात तुम्ही सर्व काही शिकता, फक्त ह्या शरीराला कसं हाताळावं हे सोडून. हे कसं हाताळावं हे जर तुम्हाला माहीत नसेल, तर मग कितीही अर्थशून्य गोष्टींची माहिती तुम्ही गोळा केली आहे, तुमच्या आयुष्याच्या दृष्टीने ते फार काही उपयोगाचं नाही आहे. तुम्हाला आधी हे कळायला हवं की ह्याला कसं हाताळावं, हे शरीर आणि मन कसं हाताळावं, आपला भावनिक पैलू आणि आपली ऊर्जा प्रणाली कशी हाताळावी,
ह्याबद्दल जर तुम्हाला काही समज नाही तर मग तुम्ही एक अपघाती आयुष्य आहात आणि अशा अवस्थेत तुम्ही भयभीत असणं जरा चांगलंच म्हणावं लागेल, नाहीतर तुम्ही स्वतःला गंभीर संकटात टाकाल.